डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की आपण आता महाराष्ट्राच्या विकासाकरता काय चार गोष्टी कराल पाहिजे। देवेंद्रजीबद्दल तुम्ही त्या ठिकाणी टीका टिप्पणी कराल, ज्या देवेंद्रजींनी तुम्हाला 5 वर्ष भावासारखं 14 ते 19 मध्ये भावासारखं प्रेम केलं, प्रत्येक विषयाची चर्चा करून महाराष्ट्रात निर्णय घेतले आणि आज तुम्ही भाजपचा स्थापना दिवस होता, मोठ्या उत्साहात देशभरामध्ये स्थापना दिवस साजरा झालेला आहे, काय या स्थापना दिवशी संकल्प केला? आज भारतीय जनता पक्षाकरता पवित्र दिवस आहे, स्थापना दिवस आहे। आज जर आजच्या दिवशी जर 6 एप्रिल 1980 ला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली नसती तर आज जगातला सर्वोत्तम देश भारत होईल हा संकल्प माननीय पंतप्रधान मोदीजींनी जो केला आहे हा होऊ शकला नसता, म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे। मोदीजींसारखे नेते भारतीय जनता पक्षाला मिळाले आणि आज बघा संपूर्ण देशभर मोदीजीच्या नेतृत्वामध्ये भारताला उच्च उच्च स्थान मिळत आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा देशातला एक एक कार्यकर्ता, महाराष्ट्रातला एक एक कार्यकर्ता समृद्ध भारत, सशक्त भारत आणि बलशाली भारत निर्माण करण्याकरता मोदीजींच्या नेतृत्वात काम करणार आहे। 3 कोटी सदस्य संख्या असणारा भारतीय जनता पार्टी आम्ही महाराष्ट्रात उभी करणार आहोत। आज माननीय प्रधानमंत्री मोदीजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांनी जे संबोधन केलं, एक नवी ऊर्जा कार्यकर्त्यांना दिली आहे, आज नवा मूलमंत्र दिला आहे, या मूलमंत्राच्या आधारावर आम्ही काम करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचा पक्ष क्रमांक 1 वर कसा राहील आणि पुढच्या निवडणुकीमध्ये 48 लोकसभेमध्ये 288 विधानसभेत भारतीय जनता पार्टी शिवसेना दोन्ही पक्ष मिळून महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न करू। मला वाटतं की मोदींच्या नेतृत्वात भारत पुढे जाईल आणि आमचा पक्ष हा सुद्धा चांगली कामगिरी करेल। सर, ठाकरे रुग्णालयात गेल्यानंतर मीनाक्षी शिंदेंनी आक्षेप घेतला का त्यांचा आनंद दिघे होईल, त्यामुळे आनंद दिघेचा मृत्यू कुठेतरी घातपाताचा संशय आता व्यक्त? नाही, मला काही या विषयाची कल्पना नाही कोण काय बोललं, त्यामुळे त्यावर काही टिप्पणी करणे योग्य नाही। सर, ठाण्यामध्ये फडणवीस आणि शिंदे या अंडरवर्ल्ड प्रमाणे टोळ्या चालवतात अशा प्रकारचा आरोप संजय राऊतांनी केला। मी सकाळीच सांगितलं की त्यांना काही कामधंदे नाही आहे, त्यांचा पक्ष रोज त्या ठिकाणी कमी होतो आहे, तो किंचित किंचित होत चालला आहे आणि त्यांना पक्ष वाढवण्याकरता कुठं फिरावं लागत नाही। आम्हाला रोज त्या ठिकाणी आमच्या संघटनेचं काम आहे, आमच्या पक्षवाढीकरता रोज आम्हाला फिरावं लागतं, त्यामुळं आमच्याकडे वेळही नाही संजय राऊतांची उत्तर देण्याकरता। एकतर संघटनाही कमजोर होत चालली आहे त्यामुळं ते फ्रस्ट्रेशनमध्ये आहे आणि दुसरीकडे सरकार गेल्यामध्ये अस्वस्थ आहे, त्यामुळे त्यांच्याकडे वेळच वेळ आहे, दिवसभर येत राहतात, दिवसभर बोलत राहतात आणि त्यामुळे आम्हाला वेळ नसल्यामुळं आम्ही त्यांची किती उत्तर द्यावे आणि कशाकरता उत्तर द्यावे आणि कशाकरता महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण खराब करायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे, त्यामुळे संजय राऊतवर काही बोलणं योग्य नाही आहे। ठाकरे यांनी जैन धर्मगुरू नम्र मुनींची भेट घेतलेली आहे, पॉलिटिकल चर्चा याच्यामध्ये झालेली आहे कारण यापूर्वी नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी पक्ष सोडला होता त्याही वेळा त्यांनी जैन मुनींची भेट घेतली होती, आता उद्धव ठाकरे संकटात आहेत, पक्ष संकटात आहे, त्यामुळे त्यांनी धर्मगुरूंची भेट घेतली असं बोललं जात आहे? नाही, ज्यांची ज्यांची श्रद्धा ज्या ज्या परमेश्वरावर असतं, गुरुवर असतं, त्यांची त्यांची भेट घेत असतात आणि त्यामुळं त्यांनी घेतली असेल तर त्यात काही वावगं नाही। एनसीपीने एक ट्विट केलं आहे, या ट्विटमध्ये तुमच्यावर निशाणा साधला आहे की तुम्ही म्हणता की भारत आत्मनिर्भर होत आहे, पण भारतानं आता दूधजन्य पदार्थ जे आहेत ते निर्यात बंदी घातलेली आहे, त्यामुळे भारतातील जे दूध उत्पादक आहेत त्यांचा मोठा फटका बसणार आहे, त्यामुळे भारत आत्मनिर्भर कसं होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे तुमचं नाव घे। असं आहे की
ज्यांना अकलेचे तारे तोडतात आज त्यांनी जर ॲव्हरेज डेटा बघितला, आज संपूर्ण जगाचा विचार केला तर भारत देश हा जगातला सर्वात मजबूत इकॉनॉमी असलेला देश होतो आहे. अमेरिकेपेक्षाही पुढं, युरोपपेक्षाही पुढं भारत चालला आहे. एकीकडे अमेरिकेत बघा 27% इन्फ्लेशन म्हणजे महागाई वाढलेली आहे आणि 1-2% ग्रोथ रेट आहे. भारतामध्ये त्या मानाने या कोरोनाच्या संक्रमणात मोदीजींनी देश सांभाळला. आपला इन्फ्लेशन महागाई हे 7-8% आहे पण 13-14% ग्रोथ रेट होतो आहे. खरं तर एखाद्या विषयाला धरून तुम्ही असं म्हणू शकत नाही, पण आज देशामध्ये काय त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली, त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की 9 वर्षात 5व्या क्रमांकावर भारत देश हा झाला. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, इंग्रज 5व्या क्रमांकावर खाली गेले, आज भारत 5व्या क्रमांकावर आला. 137 देशांनी भारताला माननीय मोदीजींना आपलं नेतृत्व त्या ठिकाणी मान्य केलं आणि आज बघा की संपूर्ण भारतामध्ये जो मान्यता आली आहे मोदीजींना, 78% त्या ठिकाणी त्यांचे मार्क जे काही त्यांनी सर्वेक्षण केलं, सर्वेक्षणात 78% मोदीजींना मान्यता मिळाली आहे. आणि त्यामुळं एखादी गोष्ट छोटी मोठी झाली नाही किंवा एखादी गोष्ट झाली त्या आधारावर असे ट्विट करणं काही योग्य नाही आहे. कुठल्या आधारावर ट्विट केलं हेही मला माहिती नाही, मी काही त्यावर टिप्पणी करणार नाही. पण भारत देश आत्मनिर्भर होतो आहे हा प्रत्येक मतदार सांगेल, प्रत्येक व्यक्ती सांगेल आणि पुढच्या काळात तुम्हाला दिसेलही आणि दिसतही आहे. सीबीआय ईडीचा वापर फक्त विरोधकांसाठी होतोय, आमदार पुलांवर पुरावे देऊन सुद्धा कारवाई होत नाही असंही संजय राऊत. मी सांगितलं ना की संजय राऊत साहेबांना दिवसभर ना पक्ष संघटन वाढवायचं आहे ना सरकारमध्ये काही काम आहे. आमचे नेते सरकार चालवतात योग्य पद्धतीनं, त्यामुळे त्यांच्याकडे वेळ नाही. आणि आम्हाला जगात देशातली सर्वात मोठी संघटना आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी. आमचा पक्ष हा क्रमांक 1 आहे, आम्हाला तो पुन्हा वर न्यायचा आहे, त्यामुळे आम्हाला त्यात जास्त काम आहे. संजय राऊतांचे उत्तर देण्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही. नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांनी आईसोबत बैमानी केली असंही म्हटलं त्यांनी. नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांनी आईसोबत बैमानी केली काय उंची आहे त्यांची मला कळतच नाही की ते काय बोलतात, काय वागतात, काय सांगतात, काय ऐकतात, कुणाचं ऐकतात, कुणाकडे घेऊन चालले, कशाला महाराष्ट्र त्या ठिकाणी वाईट करताय. मी त्यांना पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो की महाराष्ट्राची संस्कृती संस्कार जपले पाहिजे. टीकाटिप्पणीचं राजकारण करून व्यक्तिगत जीवनावर टीकाटिप्पणी न करता राज्याच्या विकासाकरता विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे. हीच मी त्यांना पुन्हा आपल्या माध्यमातून आज माझी त्यांना ते खूप विद्वान आहेत, त्यांना खूप आमच्यापेक्षा समजतं. खरं तर संजय राऊत साहेब या महाराष्ट्रातले सर्वात विद्वान आहेत, त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की आपण आता महाराष्ट्राच्या विकासाकरता काय 4 गोष्टी करायला पाहिजे. मनसे नेते संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्यावर हमला झाला, त्यावेळी भाजपकडून देखील आरोप करण्यात आला होता की हा कटाळून झालेला हमला आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे आणि मनोज सरदेसाईंचा हात आहे. मात्र पोलीस अहवालातून असं पुढे आलं की याच्यामध्ये कुठलाही कोणाचाही हात नाही. पोलिसांचा अहवाल जो असेल तो असेल. शेवटी संदीप देशपांडे किंवा तेव्हा जे काही वक्तव्य झालं त्याच्या आधारावर त्यांनी असं म्हटलं होतं की मला माहिती आहे कुणाचा हात असेल, कुणाचा त्या ठिकाणी शंका असेल त्यावेळी त्यांना. पण आता पोलिसांचा जर अहवाल आला असेल तर पोलिसांचा अहवाल अग्राह्य म्हणावा लागेल. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची नागपुरात सभा होणार आहे असं नाना पटोले बोलले, त्यानंतर देशभरामध्ये सभा घेतल्या जाणार आहे. नागपूरमध्ये पहिली सभा होणार आहे आणि भाजपचा जो गड मानला जातो नागपुरी दर्भ, त्या ठिकाणी काँग्रेस आपलं शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार त्यांना आहे. आता राहिला सभा, सभेनी काय होईल राहुल गांधीचा यापूर्वी देशामध्ये पाहिला आहे, त्यामुळे किती सभा राहुल गांधीच्या झाल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे हे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांना जनता माफ करणार नाही आहे, या महाराष्ट्राचा युवा माफ करणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान वारंवार करण्यात आला, 5 वेळा अपमान करण्यात आला आणि त्यामुळं किती सभा घेतल्या महाराष्ट्रात तरी मला वाटतं काही फरक पडणार नाही. सुषमा अंधारेने एक अल्टिमेटम दिलं होतं 48 तासात मातोश्रीवर या. नाही, आम्ही 48 तासाचं म्हटलं होतं, त्यांनी म्हटलं मला असं कळलं आपल्या माध्यमातून. पण मी सांगितलं होतं परवा की आमच्या नेत्यांच्या वर व्यक्तिगत स्वरूपाने जर तुम्ही टीकाटिप्पणी कराल, देवेंद्रजीबद्दल तुम्ही त्या ठिकाणी टीकाटिप्पणी कराल ज्या देवेंद्रजींनी तुम्हाला 5 वर्ष भावासारखं 14-19 भावासारखं प्रेम केलं, प्रत्येक
विषयाची चर्चा करून महाराष्ट्रात निर्णय घेतले आणि आज तुम्ही सत्ता गेल्यानंतर तुमच्या खुर्ची गेल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये देवेंद्रजीवर व्यक्तिगत बोलताय, पहिल्यांदा तुम्ही देवेंद्रजीवर व्यक्तिगत बोलले त्यामुळं आम्ही समजू शकतो की बाबा ठीक आहे त्यांची ते चूक मान्य करायला तयार नाही आहे, ते अजूनही उजुरी करतात आहे. पण यानंतर मात्र मी असं म्हटलं होतं की तुम्हाला शेवटचं या ठिकाणी आम्ही सांगतो आहे की भारतीय जनता पार्टी जर उद्या पुन्हा देवेंद्रजीवर मोदीजीवर अमितभाईवर व्यक्तिगत स्वरूपाची टीका केली, त्यांच्या जीवनावर जर तुम्ही बोलले तर भारतीय जनता पार्टी काय करेल हे तुम्हाला पुढे दिसेल. सर हिंदीने बताइए, नागपूर में राहुल गांधी और प्रियंका गांधी की सभा है, इसमें बीजेपी का जो घर है उसका कितना असर होगा? राहुल गांधी जितनी बार घूमेंगे महाराष्ट्र में उतने कांग्रेस का मतदान कम होगा, राहुल गांधी जितने बार महाराष्ट्र सभाएं लेंगे महाराष्ट्र में सभाएं लेंगे उतना गुस्सा लोगों के मन में आएगा क्योंकि उन्होंने स्वतंत्र वीर सावरकर का अपमान किया है. नाही आमचा काही हे नाही आहे, त्यांनी त्यांची सभा घ्यावी, त्यांनी मोठ्या सभा घ्याव्या, जे जे काही करायचं त्यांनी करावं, कारण त्यांचा तो अधिकार आहे पक्षाचा. या लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नेत्याला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु सभेमध्ये पोलिसांनी किंवा सभेच्या नियमानुसार किंवा नियमाच्या विरुद्ध काही झालं तर पोलीस बघतील, आम्ही कशाला विरोध करणार आहे, त्यांच्या सभेचा विरोध आम्हाला कशाला आहे, त्यांना घेऊ द्या सभा. जर त्यांनी काही उलटसुलट चर्चा केल्या आणि त्यांनी काही डिवचण्याचा प्रयत्न केला, काही सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मग त्या ठिकाणी सरकार बघेल ना. आणि राहिला प्रश्न विदर्भाचा तर त्यांना बोलू द्या एकदा, त्यावर मग मी बोलेल. संकल्प काय केला तुम्ही, आता स्थापना दिवस होता, काय संकल्प असेल भविष्यामध्ये भाजप महाराष्ट्र असेल किंवा देशभरामध्ये असेल त्याच्या मदतीने पुढे जाणार? महाराष्ट्रामध्ये आम्ही घर घर चलो अभियान सुरू करणार आहोत, केलं आहे मोठ्या प्रमाणावर, 3 कोटी सदस्य संख्या त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमचा आहे. मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकार आणि राज्यातल्या देवेंद्रजी एकनाथजीच्या सरकारमधल्या ज्या डबल इंजिन सरकारच्या योजना आहे त्याचा लाभ जनतेपर्यंत भेटला की नाही भेटला, त्या पोहोचला की नाही पोहोचला, तर उत्तमपणे गेला का नाही याचेही त्या ठिकाणी आम्ही संघटनेच्या माध्यमातून तपासणार आहोत. आणि ज्यांना अजूनही सत्तेचा जो लाभ मिळाला पाहिजे किंवा एखादी योजना केंद्र आणि राज्य सरकारने दिली आहे पण ती मिळाली नसेल त्यांना ती मिळवून देणे आणि मोठ्या प्रमाणावर जनजागरण करणे, पुढच्या काळात सरकारने अजून काय चांगलं काम केलं पाहिजे याकरता जनतेचं मत काय ते सुद्धा आम्ही घेणार आहोत. आणि त्यामुळं जनतेचं मत काय पुढच्या काळामध्ये ते सुद्धा आम्ही ऐकणार आहोत. आज जे काही मिळालं त्यामध्ये जनता काय म्हणत आहे आणि जे नाही मिळालं आणि त्यांचा हक्क काय ते मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि 3 कोटी सदस्य संख्या आम्ही त्या ठिकाणी नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहोत.